वेलकम टू गुरुवरिया अकेडमी, लर्न एवरीथिंग इन सिंपल वे। लेट्स स्टार्ट टुडे सेशन गाइड्स। हाय गाइड्स, हाउ आर यू? आई होप यू विल बी फाइन। आजच्या सेशनमध्ये आपण हेल्थ अँड डिसीजेस ह्या चॅप्टर पाहणार आहोत। हेल्थ म्हटल्याबरोबर आपल्यासमोर येते ती फिट अँड फाईन अशी बॉडी, बरोबर आहे ना? पण हेल्थ म्हणजे फक्त फिट अँड फाईन बॉडी असून चालत नाही, त्यासाठी आपलं माइंड देखील स्ट्रॉंग वेल्दी असलं पाहिजे। तुम्ही म्हणाल ते कसं, तेच तर आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे। अँड डिसीजेस म्हणल्यानंतर तुम्हाला वाटत असेल जसे की आजार, ताप, सर्दी, खोकला। फक्त एवढेच डिसीज नसून बरेचसे डिसीज असतात जे की आपल्याला माहीत पण नसतात किंवा ते कशा पद्धतीने होतात, त्याचे सिम्पटम्स काय, त्यावर कोणते ट्रीटमेंट केली जाते, अशा बऱ्याच गोष्टींची माहिती आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहिजे। चला तर मग आता सुरुवात करूया। कॅन यू रिकॉल, तुम्हाला आठवते काय आठवायचं आपल्याला, पाहूया। क्वेश्चन नंबर फर्स्ट, हॅव यू एवर टेकन द लीव फ्रॉम स्कूल ड्यू टू सिकनेस? आजारपणामुळं तुम्ही कधी तुमच्या शाळेतून सुट्टी घेतली आहे का? आठवते का मुलांना घेतलेली सुट्टी कधी? सेकंड, व्हॉट हॅपन्स एक्झॅक्टली व्हेन वी बिकम सिक? जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा नेमकं काय बरं होतं? मेंटली किंवा फिजिकली आपल्याला खूप थकल्यासारखं, दमल्यासारखं वाटतं, हो ना? थर्ड, समटाईम्स वी फील गुड इवन विदाउट टेकिंग एनी मेडिसिन्स अँड समटाईम्स वी नीड टू कन्सल्ट डॉक्टर अँड टेक रेग्युलर मेडिसिन्स इन सिकनेस। व्हाय इट्स इट सो? काही वेळा आपल्याला एखाद्या डॉक्टरची मदत न घेता किंवा औषध न घेता देखील बरं वाटतं, पण काही वेळा आपल्याला डॉक्टरची ट्रीटमेंट घ्यावं लागते, नियमितपणे औषधं घ्यावं लागतात, तेव्हा आपली तब्येत बरी होते। ती का बरं होते, बरोबर आहे ना? तर आता आपण पाहूया हेल्थ म्हणजे काय। आपण आता चॅप्टर पाहणार आहोत हेल्थ अँड डिसीज म्हणजे, तर आपल्याला समजलं पाहिजे हेल्थ म्हणजे नेमकं काय। हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेल बिंगनेस अँड नॉट मेरिली द अब्सेन्स ऑफ एनी डिसीज। हेल्थ म्हणजे तुमचे जे काही शारीरिक, मानसिक आणि सामाजिक पद्धतीने तुम्ही कम्प्लीट आहात, आणि फक्त आजार नसणं म्हणजे आपण हेल्दी आहोत असं होत नाही। समजा तुम्ही दिसण्यासाठी किंवा शरीराने हेल्दी दिसत आहात, पण मेंटली तुम्ही कुठेतरी डिस्टर्ब झालेले आहात किंवा त्यापेक्षा तुम्ही डिप्रेशनमध्ये गेला आहात, तुमच्याकडे असं माइंडमध्ये खूप कसा तरी स्ट्रेस आहे, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या मेंटली डिसऑर्डर्स असतात, ते जर असतील तर तुम्ही हेल्दी आहात का? निश्चितपणे नाही। तर आता आपण पाहणार आहोत डिसीज म्हणजे काय, आजार म्हणजे काय असतात। कंडिशन्स ऑफ डिस्टर्बन्स इन फिजिओलॉजिकल और सायकॉलॉजिकल प्रोग्रेस प्रोसेसेस ऑफ बॉडी इज कॉल्ड ॲज डिसीज। इच डिसीज हॅज इट्स ओन स्पेसिफिक सिम्पटम्स। ती जी काही आपल्याला शारीरिक किंवा मानसिक आजार होतात, त्याच्यामध्ये आपण मेंटली आणि फिजिकली दोन्ही स्टेटने डिस्टर्ब झालेले असतो, त्याला आपण आजार असं म्हणतो। काही डिसीज असे असतात जे की फिजिकली असतात, पण काही डिसीज असे असतात जे की मेंटली असतात। प्रत्येक डिसीजचा वेगवेगळे विशिष्ट असे सिम्पटम्स असतात। ते सिम्पटम्स कशा पद्धतीने आपल्याला ओळखता येतील किंवा त्यावरती काय ट्रीटमेंट करायचे, अशा बऱ्याचशा आजारांबद्दलची आपण ट्रीटमेंट किंवा त्याबद्दलचे सिम्पटम्स काय आहेत हे पाहणार आहोत। आता आपण समजून घेऊया की बाबा आपण दैनंदिन जीवनामध्ये बरेचसे आजार पाहतो, जसे की सर्दी, अस्थमा, हृदयाचे विकार, बरेचसे असतात, पण ते कोणत्या कोणत्या कॅटेगरीमध्ये कशा पद्धतीने विभागले गेले आहेत ते आपल्याला आता पाहायचे आहे। टाइप्स ऑफ डिसीजेस, यू मस्ट हॅव हर्ड द नेम्स ऑफ व्हेरियस डिसीजेस लाईक डायबिटीज, कॉमन कोल्ड, अस्थमा, डाऊन सिंड्रोम, हर्ट डिसीजेस एक्सेट्रा। रिझन्स अँड सिम्पटम्स ऑफ ऑल दीज डिसीजेस आर डिफरंट। टू ब्रिंग कोऑर्डिनेशन इन सायंटिफिक स्टडी ऑफ डिसीजेस, डिसीजेस आर क्लासिफाईड ॲज फॉलोज। आपण दैनंदिन जीवनामध्ये बरेचशा आजारांबद्दलची माहिती ऐकतो किंवा आपण ऐकतो की सर्दी, अस्थमा, डाऊन सिंड्रोम, हृदयाचे विकार ह्यांची बरीचशी कारणे असतात आणि लक्षणे असतात,
ज्या की प्रत्येक डिसीजेसची वेगवेगळी असतात. तर आपल्या अभ्यासामध्ये कोऑर्डिनेशन आणण्यासाठी किंवा एक वैज्ञानिक अशी स्टडी करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी ह्या डिसीजेसचं आपण क्लासिफिकेशन खालील गटामध्ये केले. टाइप्स ऑफ डिसीजेस, कोणते कोणते टाइप्स असतात डिसीजेसचे पाहूया. अकॉर्डिंग टू ड्युरेशन, त्या डिसीजच्या कालावधीवरनं क्रॉनिक डिसीजेस आणि ॲक्यूट डिसीजेस, दोन टाईपचे डिसीज आपल्याला त्या ड्युरेशनवरनं पाहायला भेटतील. अकॉर्डिंग टू रिजन्स, कारणावरनं. हेरिडेटरी डिसीजेस, ॲक्वायर्ड डिसीजेस. हेरिडेटरी डिसीजेस म्हणजे जे डिसीजेस वन जनरेशन टू अनदर जनरेशनमध्ये ट्रान्समिट झालेले असतात, जे अनुवंशिक डिसीजेस असतात. फॉर एक्झाम्पल डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम हा जो आजार आहे तो एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर केला जातो. ॲक्वायर्ड डिसीजेस, ॲक्वायर्ड डिसीजेसमध्ये परत दोन डिसीज येतात, इन्फेक्शियस डिसीजेस आणि नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. त्यामध्ये कॉमन कोल्ड, फ्ल्यू आणि डेंग्यू हे इन्फेक्शियस डिसीज आहेत, म्हणजे त्या पेशंटच्या संपर्कामध्ये आल्यानंतर त्याचं इन्फेक्शन होऊन हे डिसीज आपल्याला होतात. आणि काही नॉन इन्फेक्शियस डिसीजेस असतात, जसे की डायबिटीज, हार्ट डिसीज, जे की आपल्या बॉडीवरती डिपेंड करतात. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, काय सांगू शकतो का आपण ते आता आपण. क्वेश्चन नंबर फर्स्ट, हाऊ डू द फॉलोइंग डिसीजेस स्प्रेड. हिपॅटायटिस, मलेरिया, स्कॅबीज, टीबी, डेंग्यू, डिसेंट्री, रिंग वर्म, स्वाइन फ्ल्यू, ह्यांसारखे आजार कशा पद्धतीने पसरतात तुम्ही सांगू शकाल का. तर टीबी, मलेरिया, स्कॅबीज, डेंग्यू, डिसेंट्री, रिंग वर्म ह्यासारखे आजार त्या पेशंटच्या वस्तू वापरल्यामुळे किंवा त्यांचे जर्म्स त्यांनी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर त्यांचे जर्म्स आपल्याला शेअर झाल्यामुळे हे डिसीजेस पसरतात. व्हॉट डू यू मीन बाय पॅथोजन. पॅथोजन म्हणजे काय, ह्यापूर्वीच्या पण चॅप्टरमध्ये आपण पॅथोजन म्हणजे काय हे पाहिलंच आहे. पॅथोजन म्हणजे असा मायक्रो ऑर्गॅनिझम जो की आपल्या शरीरामध्ये राहून आपल्यालाच इजा करतो किंवा त्रास देतो. क्वेश्चन नंबर थर्ड, व्हॉट डू यू मीन बाय इन्फेक्शियस डिसीजेस. इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे काय, असे डिसीजेस जे की त्या पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या असोसिएशन्सद्वारे, वेगवेगळ्या मेथड्सद्वारे ते इन्फेक्ट करतात. हिअर वी हॅव गिव्हन द इन्फेक्शन थ्रू स्पुटम. जर आपल्याला कोल्ड झाली, सर्दी झाली, तर आपल्याला शिंका येतात आणि शिंका आल्यानंतर जे काही त्याचे ड्रॉपलेट्स एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरावरती पडले तर त्याद्वारे त्या व्यक्तीला कोल्ड होऊ शकते. स्पुटम, स्पुटम म्हणजे जे काही आपल्या घशामध्ये खरखर केल्यानंतर जी काही घाण बाहेर पडते त्याला स्पुटम असं म्हटलं जातं, किंवा थुंकी अर्थात. तर स्पुटमद्वारे हे इन्फेक्शन होऊ शकतं, म्हणजे ती स्पुटम जर आपण जमिनीवरती थुंकली तर ती स्पुटममधील जंतू तसेच कायम राहून हवेमध्ये मिसळतात आणि हवेमध्ये मिसळून काही तासांपर्यंत ते जिवंत राहू शकतात आणि त्या कालावधीमध्ये ते बऱ्याचशा लोकांना आजारी करू शकतात. तर आपण फर्स्टली पाहणार आहोत इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे काय असतात, किंवा त्यांचे टाईप्स काय, किंवा त्यांचे एक्झाम्पल काय, त्यांचे सिमटम्स काय, अशा पद्धतीची बरीच माहिती आता इन्फेक्शियस डिसीजेसबद्दल आपण पाहणार आहोत. इन्फेक्शियस डिसीजेस, डिसीजेस स्प्रेड थ्रू कंटॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड ऑर वेक्टर्स, इन्सेक्ट्स अँड अदर ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज इन्फेक्शियस डिसीजेस. म्हणजे असे आजार जे की दूषित पाणी, हवा, अन्न आणि वेक्टर्सद्वारे, वेक्टर्स म्हणजे असे लिव्हिंग थिंग किंवा नॉन लिव्हिंग थिंग, त्यामध्ये इन्सेक्ट्स आणि दुसरे बरेचसे प्राणी येतात जे की एका प्राण्याकडून दुसऱ्या प्राण्याकडे तो डिसीज ट्रान्समिट करतात, त्यांना वेक्टर्स असं म्हटलं जातं. अशांद्वारे जे काही डिसीज पसरतात त्याला आपण इन्फेक्शियस डिसीज असं म्हणतो. नेम ऑफ डिसीजेस, इथे आपल्याला काही इन्फेक्शियस डिसीजेस दिले आहेत, ते कोणत्या पॅथोजनमुळे होतात, त्यांचं मोड ऑफ इन्फेक्शन काय होतं, त्यांचे सिमटम्स काय आहेत, ते आपण सिमटम्स कसे ओळखू शकतो आणि त्याच्यावरती काय ट्रीटमेंट आहे हे दिलेली आहे. नेम ऑफ डिसीजेस, फर्स्ट ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिस इज डन बाय पॅथोजन मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. त्याचे इन्फेक्शन स्पिटिंग बाय पेशंट थ्रू एअर, प्रोलॉंग्ड कॉन्टॅक्ट विथ अँड शेअरिंग ऑफ मटेरियल्स ऑफ पेशंट्स. सिमटम्स, क्रॉनिक कफ, ब्लड स्पिटिंग, इमॅसिकेशन, डिफिकल्ट इन ब्रिदिंग. ट्रीटमेंट, BCG वॅक्सिन, आयसोलेशन ऑफ पेशंट, रेग्युलर मेडिटेशन्स, लाईट डॉट. हिपॅटायटिस,
लाच आपण जॉन्डिस पण म्हणतो. हिपेटायटिस व्हायरस ए बी सी डी ई, कंटॅमिनेटेड वॉटर, शेअरिंग ऑफ निडल्स, ब्लड ट्रान्सफ्युजन, ॲनोरेक्झिया, येलो युरिन, जनरल वीकनेस, नोजा, ओमिटिंग ग्रे स्टूल, ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स, डिसेंट्री, बॅक्टेरिया, व्हायरस, श्लिजिया, बॅसिली, इंटोमिबा, हिस्टोलिका, कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर, वॉटरी स्टूल, पेन्स इन ॲबडॉमेन, ड्रिंकिंग ऑफ बॉइल्ड वॉटर, प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड, ओ आर एस कंजप्शन्स. क्लोरेला, विब्रो क्लोरेला बॅक्टेरियम, कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर, वॉमिटिंग सेवर, डायरिया, क्रॅम्प्स इन लेग्स, फॉलोइंग हायजेनिक प्रॅक्टिसेस, अवॉइडिंग ओपन प्लेस फूड, ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, व्हॅक्सिनेशन अगेन्स्ट क्लोरेला. टायफॉइड, सॉल्मिनेला टायफी बॅक्टेरियम, कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर, ॲनोरेक्झिया, हेडॅक, रॅश ऑन ॲबडॉमेन, डिसेंट्री, फीवर अप टू 104 डिग्री फॅरनहाइट, ड्रिंकिंग क्लीन वॉटर अँड व्हॅक्सिनेशन, प्रॉपर डिस्पोजल ऑफ सिवेज. तर आपण जे काही डिसीजेस पाहिले, त्यांचे सिम्पटम्स पाहिले किंवा पॅथोजन पाहिले, तर बरेचसे डिसीजेस हे कंटॅमिनेटेड वॉटर फूड यांचं शेअरिंग केल्यामुळं झालेलं आहे. तर आपल्याला हो शक्य तितकं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दूषित पाणी अन्न ग्रहण करण्यापासून थांबलं पाहिजे किंवा त्याला प्रिव्हेंट केलं पाहिजे, ज्यामुळे जे काही इन्फेक्शन डिसीजेस आहेत ते आपल्याला होणार नाहीत. आता सम इन्फेक्शियस डिसीज आता आपण पाहिले, आता आपण नेक्स्ट पाहू. प्रिपेअर सिमिलर टेबल ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट व्हेरियस डिसीजेस लाईक इंटरायटिस, मलेरिया, प्लेग, एड्स, ह्यासारख्या आजारांचं टेबल अशाच पद्धतीने बनवा, त्याची माहिती तुम्ही गोळा करा. ऑब्झर्व अँड डिस्कस, निरीक्षण करा आणि चर्चा करा. इंटरनेट मायजोड, जोड तंत्रज्ञानाची. सर्च द रिझन सिम्पटम्स अँड अदर इन्फॉर्मेशन ऑफ चिकन पॉक्स, चिकन पॉक्सचे वेगवेगळे रिझन, कारणं, त्याची लक्षणं तुम्हाला इंटरनेटच्या मदतीने शोधायची आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट, वेअर डू यू सी द वॉटर लॉजेड मटेरियल शोन इन द फिगर. तुम्ही ह्या फिगरमध्ये पाण्याचा साठा कुठे मोठ्या प्रमाणात झालेला दिसतोय. आपण इथे पाहू शकतो बऱ्याचशा ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा साठा किंवा ते पाणी ओपन आहे असं पाहतो. इथे टायरमध्ये, एखाद्या ट्रंकमध्ये, भिंतीवरती, फ्लावर पॉट्समध्ये किंवा डर्टी प्लेसेस जिथे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचतं. विच हॅझर्ड्स डू यू अँटिसेप्ट विथ द हेल्प ऑफ पिक्चर. तुम्हाला ह्या पिक्चरकडे बघून काय केलं पाहिजे असं वाटते. तर शक्य तितकं आपण ह्या ज्या ओपन वस्तू आहेत ज्याच्यामध्ये आपण पाणी स्टोअर करतो त्या आपल्याला व्यवस्थितपणे नीटनीटकेपणाने झाकून ठेवल्या पाहिजेत, त्यांचा योग्य तसा वापर केला पाहिजे, त्यांच्यावरती मच्छर रिप्रोड्यूस होऊ नये यासाठी काळजी घेतली पाहिजे. चला आता नेक्स्ट, सम इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ प्रेझेंट डे, आजच्या काळातील काही महत्त्वाची आजार. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का? फर्स्ट, हाऊ कॅन वी ऑब्झर्व पर्सनल हायजीन, आपण वैयक्तिक स्वच्छता कशा पद्धतीने करावी, ती तुम्हाला विशेषपणे सांगायची गरज पडेल अशी मला वाटत नाही बाळांनो. सेकंड, व्हाय शुड वी ड्रिंक बॉइल्ड वॉटर इन रेनी सीझन. पावसाळ्यामध्ये आपण उकळलेलं पाणी का पितो? इन रेनी सीझन देअर आर मेनी वेज टू गेट इन्फेक्शन ऑफ डिसीसेस. मोठ्या प्रमाणावरती आजार हे रेनी सीझनमध्येच होतात. आता ह्या सीझनमध्ये आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी पावसाचे पाणी साचतं आणि त्या साचलेल्या पाण्यापासून बरेचसे आजार होतात. त्यासाठी ते होऊ नये म्हणून आपण पाणी उकळून पितो. व्हाय द क्लीन हँड्स ड्राईव्ह इज रन इन स्कूल. हात स्वच्छ धुण्याची मोहीम शाळांमध्ये का बरं राबवली जाते? त्याची आपल्याला सवय लागावी किंवा आपल्या हातावरचे जे काही जीवजंतू आहेत ते मरून जावेत आणि आपण आजारी पडू नये यासाठी ही मोहीम राबवली जाते. हिअर फर्स्टली वी हॅव गिव्हन द डेंग्यू. आता आपल्याला डेंग्यू या आजाराबद्दल पाहिजे आहे. मस्किटोज ले द एग्स इन वॉटर लॉजेड स्पेसेस, देअर बाय देअर पॉप्युलेशन इन्क्रीजेस. हे जे काही मस्किटो असतात ते वॉटर लॉजेड प्लेसेसमध्ये, ज्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण जास्त असतं किंवा ते ओपन स्पेसेसमध्ये असतात, तिथे ते त्यांचं पॉप्युलेशन इन्क्रीज करतात. डिफरंट स्पीसीज ऑफ मस्किटोज स्प्रेड डिफरंट डिसीजेस. मस्किटोच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत आणि त्या
वेगवेगळ्या प्रकारचे आजार पसरवतात. डेंग्यू स्प्रेड्स बाय एडीएस एजिप्टी. आणि डेंग्यू हा आजार एडीएस एजिप्टी या स्पीसीजमुळे पसरतो. दिस डिसीज इज कॉज्ड बाय DEN14 व्हायरस बिलॉंगिंग टू टाईप फ्लॅविर व्हायरस. आणि हा जो आजार आहे तो व्हायरस DEN14 ह्याच्यामुळे पसरतो, जो की टाईप फ्लॅविर व्हायरसचा आहे. तर आता आपण पाहिलं की डेंग्यू कशा पद्धतीने पसरतो किंवा काय कारणं आहेत डेंग्यू होण्यामागची. तर आता आपल्याला पाहायचं आहे त्याचे सिमटम्स काय आहेत, त्याची लक्षणं काय आहे. ॲक्यूट फीवर अँड हेड ॲड, वॉमिटिंग, ताप येते, डोकं दुखतं किंवा मळमळतं, उलट्या होतात, पेन्स इन आय सॉकेट्स इज व्हेरी प्रॉमिनंट सिमटम. तुमचे जे आय सॉकेट आहेत म्हणजे आपले जे डोळे आहेत त्याच्या भोवतालची जे जे काय आपल्याला सॉकेट दिसते त्याला आय सॉकेट असं म्हटलं जातं. आणि तिथे त्रास होणं किंवा दुखणं हे त्याचं महत्त्वाचं लक्षण आहे. डिक्रीजेस इन प्लेटलेट काउंट, दे मे बी लीड टू इंटरनल होमरेज. आपल्यामध्ये प्लेटलेट असतात. प्लेटलेट म्हणजे जे की आपल्या रक्ताचं गोठवण्यासाठी मदत करणारे सेल्स असतात. तर त्यांच्यामध्ये घट होणे, ती आपले जी आंतरमधले खराबी करण्यासाठी असते. इथे तुम्ही पाहू शकता की ह्याच्या टायरमध्ये पाणी साचले, त्याच्यामध्ये बरेचसे मच्छर त्यांचे पॉप्युलेशन ग्रो करत आहेत. नंतर त्यांचं रूपांतर आळीमध्ये होतं, आळीचं रूपांतर मच्छरमध्ये होतं आणि ते मच्छर मोठ्या प्रमाणामध्ये आजार पसरवतात. आपण पाहिलं की डेंग्यू हा एका स्पीसीजद्वारे होतं, अशा मच्छरच्या कितीतरी स्पीसीज आहेत ज्यामुळं की वेगवेगळे आजार होतात, जसे की मलेरिया, असे बरेच आजार आहेत ते आता आपण पाहणार आहोत. ऑब्झर्व अँड डिस्कस, निरीक्षण करा आणि चर्चा करा. ऑब्झर्व द पिक्चर्स शोन इन द फॉलोइंग अँड राईट डिस्क्रिप्शन इन द बॉक्सेस. तुम्हाला ह्या बॉक्सेसमध्ये डिस्क्रिप्शन लिहायचे आहे. इथे डेंग्यू, त्याचं रिझन आणि प्रिव्हेन्शन मेजर दिलं गेलेलं आहे, ते तुम्हाला लिहायचं आहे. कलेक्ट इन्फॉर्मेशन, माहिती गोळा करा. कोणत्या प्रकारची काळजी ग्रामपंचायत, म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स यांसारख्या एरियामध्ये घेतले जातात मच्छर होऊ नये किंवा त्यांचे नियंत्रण मिळवण्यासाठी कोणते कोणते उपाययोजना केल्या जातात याची माहिती आपल्याला मिळवायची आहे. डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का? मुलांना तुम्ही हे डू यू नोचं सेक्शन स्वतः वाचत जा, म्हणजे मी तुम्हाला सांगितल्यानंतर लगेच समजून जाईल. मलेरिया हा जो आजार आहे ॲनिफिलस नावाच्या मच्छरच्या स्पेसीजमुळे पसरतो, जे की फिमेल मच्छर असते. आणि एलिफेंटेसिस नावाची जी फिमेल मच्छर असते त्याद्वारे सुद्धा हा मलेरिया पसरतो. ॲनिफिलस अँड ॲडिस ह्या स्वच्छ पाण्यामध्ये वाढतात, तर क्युलिस ही घाणेरड्या पाण्यामध्ये वाढणारी मच्छरची प्रजाती आहे. तर नेक्स्ट आपल्याला डिसीज बघायचा आहे स्वाईन फ्लू. तर त्याचे मोड ऑफ इन्फेक्शन काय, त्याचे सिमटम्स काय आहेत किंवा त्याचं डायग्नोसिस, त्याचं निदान कशा पद्धतीने होतं हे आता आपण पाहू. स्वाईन फ्लू रिझन्स ऑफ इन्फेक्शन, इन्फेक्शनची कोणती कोणती कारणे आहेत स्वाईन फ्लूची पाहूयात. इन्फेक्शन फॉर स्वाईन फ्लू ऑकर्स थ्रू पिग्स अँड ह्युमन्स. स्वाईन फ्लू हा आजार माणसांद्वारे आणि डुकरांद्वारे पसरला जातो. व्हायरसेस ऑफ स्वाईन फ्लू आर स्प्रेड थ्रू सिक्रिशन्स ऑफ नोज, थ्रोट अँड सलायवा. आपल्या नाकाद्वारे, घशाद्वारे किंवा लाळेद्वारे जे काही सिक्रिशन्स होतात त्याद्वारे स्वाईन फ्लूचे विषाणू पसरतात. सिमटम्स ऑफ स्वाईन फ्लू, स्वाईन फ्लूची काय लक्षणे आहेत. डिफिकल्टी इन ब्रिदिंग, श्वासोश्वास करण्यामध्ये त्रास होतो. सोअर थ्रोट, बॉडी पेन्स, घसा सोअर होतो म्हणजे खरखर करायला लागतो. बॉडी पेन्स, शरीरामध्ये खूप मोठ्या प्रकारचे त्रास व्हायला लागतात, वेदना व्हायला लागतात. तर आता आपल्याला डायग्नोसिस काय आहे ह्या स्वाईन फ्लूचं, म्हणजे स्वाईन फ्लू झाला आहे हे निदान आपल्याला कसं लागणार, त्यासाठी कुठली टेस्ट आहे का किंवा त्यावरती काही ट्रीटमेंट आहे का, आता आपण पाहणार आहोत. फॉर डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू लिक्विड फ्रॉम थ्रोट ऑफ पेशंट इज सेंट इन लॅबोरेटरी. डायग्नोस्टिक फॅसिलिटीज आर अवेलेबल इन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीज दिल्ली. तर ह्या स्वाईन फ्लूचं निदान करण्यासाठी त्या पेशंटच्या घशातला जो काही सिक्रिशन आहे ते जमा करून लॅबोरेटरीमध्ये पाठवलं जातं. आणि ह्या ज्या लॅबोरेटरी आहेत त्या पुणे आणि दिल्ली येथे आहेत,
तिथे त्यांचं डिटेक्शन केलं जातं, त्याच्यामध्ये खरंच बाबा व्हायरस आहेत का किंवा त्या पेशंटला स्वाईन फ्ल्यू आजार झाला आहे का हे समजतं. डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, स्वाईन फ्ल्यूची पहिली केस 2009 मेक्सिकोमध्ये सापडली होती. स्वाईन फ्ल्यू हा आजार इन्फ्लुएंझा व्हायरस H1N1 ह्यामुळे होतो. आणि जो व्यक्ती डुकरांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो त्यांना हा आजार निश्चितपणे होतो. आता आपण पाहूया एड्सबद्दल. एड्स हा शब्द ऐकल्याबरोबर आपल्या मनामध्ये भीती वाटते की बाबा हा खूप घातक असा आजार आहे किंवा खूप डेंजर असा आजार आहे. तर एड्स म्हणजे काय असतं ते आता आपण पाहूया. अक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. दिस डिसीज इज कॉज्ड बाय HIV. हा जो डिसीज आहे तो HIV व्हायरसमुळे होतो, म्हणजेच ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. इन दिस डिसीज विक्टिम सफर्स फ्रॉम व्हेरियस डिसीजेस ड्यू टू प्रोग्रेसिव्ह विकनिंग ऑफ नॅचरल इम्युनिटी. ह्या डिसीजमध्ये त्या व्यक्तीची किंवा त्या पेशंटची जी इम्युनिटी असते, प्रतिकार क्षमता असते नैसर्गिक, ती हळूहळू कमी होत जाते, त्यामुळे त्याला बरेचसे आजार जडलेले असतात. डायग्नोसिस ऑफ एड्स कॅन नॉट बी कन्फर्म्ड विदाउट टेस्ट इन मेडिकल लॅबोरेटरीज. आणि एड्सचं निदानही मेडिकल लॅबोरेटरीजमध्ये केलं जातं, ते केल्याशिवाय आपल्याला कन्फर्मेशन भेटत नाही की बाबा ह्या पेशंटला एड्स हा आजार झाला आहे. इलिझा टेस्ट इज यूज्ड फॉर द प्रॉपर डायग्नोसिस. आणि एड्स हा आजार निदान करण्यासाठी इलिझा नावाची टेस्ट खूप यूजफुल ठरत आहे, जी की वापरली जाते आज त्याचं डायग्नोसिस करण्यासाठी. सिम्पटम्स ऑफ एड्स आर पर्सन स्पेसिफिक. आणि ह्या आजाराचे जे काही सिम्पटम्स असतात ते या पेशंटवरती डिपेंड असतात, ते पेशंटनुसार बदलत जातात. म्हणजे ह्या आजारामध्ये नेमकं काय होतं, तुमची जी नॅचरल इम्युनिटी सिस्टीम आहे ती खराब होते, ती खराब झाल्यामुळे तुम्हाला वेगवेगळे आजार जडतात, ते आजार जडल्यामुळे तुम्ही वीक होता, आणि तुम्ही वीक झाल्यामुळे तुमच्या शरीरात बऱ्याचशे आजारांचं घर निर्माण झालेलं असतं, म्हणजेच तुम्हाला एड्स होतो. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, एड्स हा आजार पेशंटने आपल्याला टच केल्यामुळं, त्याच्या संपर्कात आल्यामुळं किंवा त्याच्यासोबत आपण त्याची सेवा केल्यामुळं किंवा त्याचं जे काही अन्न ग्रहण केल्यामुळं आपल्याला होत नाही. आणि HIV इन्फेक्टेड पर्सनचं जे काही बिहेवियर असतं ते नॉर्मल असतं आपल्यासारखं, त्यांच्यामध्ये काहीच असे वेगळे बदल आपल्याला दिसून येणार नाहीत. माहिती आहे का तुम्हाला, HIVचा पहिली केस आफ्रिकन मंकींमध्ये आढळण्यात आली. आणि नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्रामद्वारे 80-85% जे काही इन्फेक्टेड झालेले एड्स डिसीज आहेत ते अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्टमध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होतात. इन्फेक्शन्स थ्रू ॲनिमल्स. ॲनिमल्सद्वारे कशा पद्धतीने इन्फेक्शन होतं ते आता आपल्याला पाहायचं आहे. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, विच मेजर्स आर टेकन ॲट युअर होम टू कंट्रोल द रॅट्स. उंदरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुमच्या घरामध्ये कोणते कोणते उपाय केले जातात. आपण बऱ्याचशा पद्धतीने मार्केटमध्ये औषधं भेटतात ते ठेवतो, किंवा मॅट्स भेटतात रॅट पकडण्याच्या ते ठेवतो. बऱ्याचशा पद्धतीचे उपाय आपण उंदरांना मारण्यासाठी किंवा त्याच्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी करतो. वाय इज इट नेसेसरी टू केअर अबाउट हेल्थ ऑफ डोमेस्टिक डॉग्स कॅट्स अँड बर्ड्स. का बरं गरजेचं आहे जे की आपण घरगुती कुत्रे मांजर किंवा पक्षी पाळतो, तर त्यांना जे आजार होतात त्यांच्यापासून ते आपल्याकडे ट्रान्समिट होऊ नये किंवा आपण इन्फेक्टेड होऊ नये ह्याची काळजी घेण्यासाठी आपण त्यांच्या आरोग्याची काळजी घेतो. इज देअर एनी रिलेशन बिटवीन पिजन्स स्ट्रे ॲनिमल्स अँड ह्युमन हेल्थ. जे काही पिजन्स असतात, पारवे किंवा आपण त्यांना कबुतरे म्हणतो, त्यांच्यामध्ये रस्त्यावर भटकंती करणाऱ्या प्राण्यांमध्ये आणि माणसांच्या आरोग्यामध्ये काही साम्य आहे का, म्हणजे त्यांचं काही रिलेशन आहे का, तर निश्चितपणे आहे. आपण जर त्या आजारी असलेल्या प्राण्यांच्या संपर्कात आलो तर ते इन्फेक्शियस डिसीज असले तर आपल्याला ते ट्रान्समिट करून आपल्यामध्ये उतरवले जातात. व्हॉट आर इफेक्ट्स ऑफ रॅट्स कॉक्रोच ऑन ह्युमन हेल्थ. उंदरांचा झुरळांचा मानवी आरोग्यावरती कशा पद्धतीने इफेक्ट होतो, तर मोठ्या प्रमाणामध्ये ते आजार निर्मिती करतात. आणि आजार निर्मिती केल्यामुळे आपण जास्तीत जास्त प्रमाणात आजारी पडतो. फर्स्टली आपल्याला रॅबीज या आजाराबद्दल बघायचे. रॅबीज हा आजार कसा असतो, म्हणजे काय असतो, कशामुळे होतो, त्याचे सिम्पटम्स काय, त्याची ट्रीटमेंट काय,
ह्याबद्दलची माहिती आता आपल्याला पाहिजे. रॅबिज, दिस इज अ व्हायरल डिसीज, हा व्हायरसमुळे होणारा डिसीज आहे. इट ऑकर ड्यू टू द बाईट ऑफ इन्फेक्टेड डॉग, रॅबिट, मंकी, कॅट एक्सेट्रा. हा आजार इन्फेक्टेड डॉग म्हणजे अशा प्राण्याला झालेला, ज्या प्राण्याला झाला आहे त्याला इन्फेक्टेड असं म्हटलं जातं. एखाद्या इन्फेक्टेड डॉगनं, सशानं किंवा माकडानी जर आपला चावा घेतला तर त्यापासून हा आजार आपल्याला होतो. व्हायरस एंटर्स द ब्रेन व्हाया न्यूरॉन्स, आणि हा जो व्हायरस आहे तो न्यूरॉन्सद्वारे आपल्या ब्रेनपर्यंत पोहोचतो, आणि ब्रेनपर्यंत पोहोचल्यानंतर तो आपलं निश्चितपणे ब्रेन डॅमेज करणार, म्हणजे आपली सगळी कंट्रोल सिस्टीम बिघडणार, आणि आपली कंट्रोल सिस्टीम बिघडल्यानंतर आपली बॉडी नीटली रेस्पॉन्स करणार नाही कुठल्याच कामाला. हायड्रोफोबिया इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सिम्पटम ऑफ दिस डिसीज. ह्या आजाराचं महत्त्वाचं लक्षण म्हणजे त्या व्यक्तीला किंवा त्या पेशंटला हायड्रोफोबिया होतो. हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती वाटायला लागते. तुम्ही म्हणाल हा कसला आजार आहे ज्यामध्ये हायड्रोफोबिया होतो, तर निश्चितपणे हा ह्या आजारामध्ये हायड्रोफोबिया होतो. इन दिस केस द विक्टीम शोज एक्स्ट्रीम फिअर फॉर वॉटर. ह्या केसमध्ये जे काही पेशंट असतात त्यांच्यामध्ये तीव्र अशी पाण्याबद्दलची भीती असते. रॅबिस इज अ फेटल डिसीज, हा खूप घातक असा आजार आहे. हाउएव्हर फॅटिलिटी कॅन बी प्रिव्हेंटेड बाय टाइमली व्हॅक्सिनेशन बिफोर वन सेट ऑफ सिम्पटम्स. आणि हा आजार फेटल होण्यापूर्वी, घातक होण्यापूर्वीच आपण त्याला रोखू शकतो. बऱ्याचशा प्रकारचे व्हॅक्सिनेशन आपल्याला आज उपलब्ध आहेत, ते आपण घेऊ शकतो जर आपल्याला त्याचे सिम्पटम्स कळाले. आणि त्याचे जे सिम्पटम्स आहेत ते 90 ते 175 दिवसांमध्ये दिसायला लागतात, जेव्हापासून एखाद्या इन्फेक्टेड ॲनिमल आपल्याला चावतो तेव्हापासून. त्याचे काय सिम्पटम्स आहेत? 2 ते 12 आठवड्यासाठी ताप येतो. एक्सक्रिशन इन बिहेवियर, आपलं जे काही बिहेवियर आहे ते चेंज होतं. हायड्रोफोबिया, मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची भीती वाटायला लागते. आता नेक्स्ट बघूया, तुम्ही सांगू शकता का वाय द ॲनिमल्स केजेस अँड देअर लिव्हिंग प्लेसेस शुड नॉट बी नियर द किचन? आपल्या किचनजवळ प्राण्यांचे पिंजरे किंवा त्यांची राहण्याची ठिकाणं का बरं नसतात? तर त्यांचे जे काही हेल्थ आहे ती जर खराब झाली, त्यांचे इन्फेक्शन आपल्या फूडद्वारे डिरेक्टली आपल्या बॉडीमध्ये जातं, म्हणून ते किचनजवळ नसतात. डिपेंडिंग अपॉन विच सिम्पटम रॅबिस कॅन बी आयडेंटिफाय, आपण आत्ताच रॅबिसचे सिम्पटम पाहिले आणि ते कोणत्या सिम्पटमद्वारे आपण लगेच त्याला ओळखू शकतो. आपण पाहिलं की 2 ते 12 आठवडे त्या व्यक्तीमध्ये ताप असतो किंवा त्यापेक्षा त्याला पाण्याची भीती वाटायला लागते, त्याच्या वागण्यामध्ये बराचसा बदल होतो. यासारखे सिम्पटम्सवरून आपण लगेच आयडेंटिफाय करू शकतो की हा रॅबिज हा आजार आहे. आता इथे आपल्याला नॉन इन्फेक्शियस डिसीजेस कोणते आहेत ते पाहायचे आहेत. डिसीजेस विच डू नॉट ऑकर थ्रू इन्फेक्शन्स अँड बॉडी कॉन्टॅक्ट आर कॉल्ड ॲज नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. सो डिसीजेस अराइज इन ह्युमन बॉडी इट सेल्फ ड्यू टू सर्टन रिझन्स. तर असे आजार जे की एखाद्या व्यक्तीच्या, इन्फेक्टेड व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये, इन्फेक्टेड पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे न होता आपल्या शरीरातील काही बिघडांमुळे किंवा बदलांमुळे झालेले असतात, त्यांना नॉन इन्फेक्शियस डिसीज असं म्हटलं जातं. त्यामध्ये फर्स्ट डिसीज आहे कॅन्सर, जो की आपल्याला पाहायचा आहे. इथे आपल्याला एक छोटासा बॉक्स दिला आहे डोईनं, तुम्हाला माहीत आहे का आपल्याला काय माहीत नाही ते पाहायचं आहे. त्यापूर्वी आपण कॅन्सरबद्दलची डिटेलमध्ये माहिती पाहूया. कॅन्सर म्हणजे नेमकं काय असतं? अनकंट्रोल्ड अँड अबनॉर्मल सेल ग्रोथ इज कॉल्ड ॲज कॅन्सर. कॅन्सर हा आजार पेशींची अमर्याद अनियंत्रितपणे वाढ झाल्यामुळे होतो. ग्रुप ऑर लंप ऑफ कॅन्सरस सेल इज कॉल्ड ॲज मॅलिग्नंट ट्युमर. ह्या जो कॅन्सरच्या सेल असतात त्यांचा जो काही ग्रुप असतो त्याला मॅलिग्नंट ट्युमर असं म्हटलं जातं. कॅन्सर कॅन ऑकर इन व्हेरियस ऑर्गन लाईक लंग्स, माउथ, टंग, स्टमक, ब्रीस्ट, युटेरस, स्किन अँड टिश्यूज लाईक ब्लड. कॅन्सर हा बऱ्याचशा अवयवांमध्ये होऊ शकतो, जसं की फुफ्फुसे, तोंड, जीभ, पोट, ब्रीस्ट, युटेरस, त्वचा आणि रक्त यांसारख्या टिश्यूजेसमध्ये, उतींमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामागची कारणं कोणती? हा कॅन्सर कोणत्या कारणांमुळे होतो? कन्झम्पशन ऑफ टोबॅको, तंबाखू खाल्ल्यामुळं, गुटखा, स्मोकिंग, अल्कोहोलिझम, लॅक ऑफ फायबर कंटेंट इन फूड. मोठ्या प्रमाणामध्ये ॲडिक्शन्स असतात जसे की स्मोकिंग, अल्कोहोलिझम, यांमुळे कॅन्सर होतो. किंवा आपल्या जेवणामध्ये जे काही फ्रूट्स, व्हेजिटेबल्स
यांची कमतरता असते. त्यांचं फायबरची कमतरता असल्यामुळे एक्सेसिव्ह कंझप्शन ऑफ जंक फूड, मोठ्या प्रमाणामध्ये जंक फूड खाल्ल्यामुळे, पिझ्झा बर्गर यासारखे भारी असे पचायला जड असलेले पदार्थ खाल्ल्यामुळे आर सम ऑफ द मेनी पॉसिबल रिझन्स हिरिडिटी मे ऑल्सो बी रिझन. अशा प्रकारची बरेच कारणे असू शकतात. तुम्ही शक्य तितके व्हेजिटेबल्स फ्रुट्स खा, त्यापेक्षा तुम्ही ॲडिक्शन्स टाळा. ॲडिक्शन्स आजकाल खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप लहान वयामध्ये पाहायला भेटतात, ते तुम्ही टाळायचे आहेत. आणि अनुवंशिकता हे देखील एक कारण असू शकतं कॅन्सर होण्यात मागचं. ह्याचे काय सिम्टम्स आहेत, म्हणजे ह्याचे काय लक्षणं आहेत की आपण त्याला पटकन ओळखू शकतो की बाबा हां की हा ह्याच्यामुळे कॅन्सर होतोय. क्रॉनिक कफ, होर्स वाईज, डिफिकल्टी इन स्वॅलोइंग, मोठ्या प्रमाणामध्ये खोकला होतो, आवाज बदलतो, गिळण्यासाठी त्रास होतो. इन्क्युरेबल स्केअर अँड इन्फ्लॅमेशन, लवकर बरे न होणारे स्केअर्स म्हणजे मार्क पडतात, तिथे सूज होते, लम्स इन ब्रिस्ट, ब्रिस्टमध्ये सूज होते, अनएक्सप्लेनेड वेट लॉस, मोठ्या प्रमाणामध्ये वजन कमी होतं. तर आता आपल्याला पाहिजे की मॉडर्न डायग्नॉस्टिक अँड ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर, कॅन्सरचं निदान करण्यासाठी आणि त्याची ट्रीटमेंट करण्यासाठी कोणते कोणते मॉडर्न मेथड्स वापरले जातात ते आता आपल्याला पाहायचे. व्हेरियस टेक्निक्स लाईक सी टी स्कॅन, MRI स्कॅन, मॅमोग्राफी, बायोप्सी आर यूज्ड इन डायग्नोसिस ऑफ कॅन्सर. कॅन्सरचं डायग्नोसिस करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ज्या मेथड आपल्याला दिलेले आहेत ते वापरले जातात. इन केस ऑफ ट्रीटमेंट अलॉंग विथ कन्व्हेन्शनल मेथड्स लाईक किमोट्रॉफी, रॅडिएशन थेरपी अँड सर्जरी, मॉडर्न टेक्निक्स लाईक रोबोटिक अँड लॅप्रोसिक सर्जरी आर ऑल्सो यूज्ड. ज्या काही सर्जरी, किमोट्रॉपी, रॅडिएशन्स थेरपी आहेत ह्या देखील वापरल्या जातात. आणि तुम्हाला माहिती आहे का मुलांनो, त्याचबरोबर 1 ते 2 वेगवेगळ्या मेडिकल मेथड्स ॲट अ टाईम देखील वापरून कॅन्सर हा डिसीज बरा केला जातो. ऑलवेज रिमेंबर, नेहमी काय लक्षात ठेवायचं आपल्याला पाहूयात. कंट्रोल्ड डाएट, जे काही आपल्या आहारावरती नियंत्रण असतं त्या मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्सरचे जे काही वेगवेगळे प्रकार असतात त्यांना रोखू शकतो. आपली जी काही फिजिकल शारीरिक एक्झरसाईज असते, त्याचबरोबर आज आपण पाहतो की मॉडर्न ट्रीटमेंट्स आज मेडिकल सेक्टरमध्ये उपलब्ध झाले आहेत, ज्यामुळे की कॅन्सर हा आजार लवकरात लवकर बरा होतो. त्यासाठी तुम्ही ॲडिक्शन्स असतात, व्यसन असतात, जसे की टोबॅको खाणे, गुटखा खाणे, परत यासारखं स्मोकिंग, ह्यासारख्या ॲडिक्शन्सला तुम्ही टाळलं पाहिजे. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, डू यू रिमेंबर एनी पर्सन ड्रिंकिंग द शुगर फ्री टी ऑर अवॉइडिंग कन्झप्शन ऑफ स्वीट्स, व्हॉट मे बी द पॉसिबल रिझन फॉर धिस. तुम्ही असा एखादे व्यक्ती पाहिले का जो की बिना साखरेचा चहा पितो किंवा गोड वस्तू खाण्यासाठी टाळतो, त्याच्या मागचं कारण काय असू शकेल शक्य ते? तर त्यामागचं कारण असं आहे की त्या व्यक्तीला शुगर असेल. तुम्ही म्हणाले शुगर काय असते, शुगर तर प्रत्येकांमध्येच असते, पण त्यांच्या एखाद्या लिमिटपर्यंत ती आपल्या बॉडीमध्ये मेंटेन असेल तर ती आपल्याला घातक ठरत नाही, पण ती जर लिमिटच्या बाहेर गेली तर ती आपल्याला हार्मफुल असते. ती कशा पद्धतीने हार्मफुल असते किंवा ती कशा पद्धतीने युजफुल असते ते आता आपण पाहणार आहोत. म्हणजेच आता आपण डायबिटीस ह्या आजाराबद्दल माहिती घेणार आहोत. द हार्मोन इन्सुलिन प्रोड्युस्ड इन पॅनक्रियाज कंट्रोल्स द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन ब्लड. आपल्या ब्लडमध्ये बरेचसे हार्मोन सिक्रेट केले जातात, त्यापैकी इन्सुलिन नावाचा जो काही हार्मोन आहे पॅनक्रियाजद्वारे सिक्रेट केला जातो, त्याचं लेवल रक्तामधलं कंट्रोल करण्याचं काम, शुगरचं ग्लुकोजचं लेवल कंट्रोल करण्याचं काम हा हार्मोन इन्सुलिन करतो. आणि इफ इन्सुलिन इज सिक्रेटेड इन लो क्वांटिटी, ग्लुकोज लेवल कॅन नॉट बी कंट्रोल्ड, दिस डिसऑर्डर इज कॉल्ड ॲज डायबिटीज. इन्सुलिनचं प्रमाण जर रक्तामध्ये कमी झालं आणि ग्लुकोजचे लेवल जर मोठ्या प्रमाणामध्ये नियंत्रण करता नाही आली तर डायबिटीज नावाचा आजार होतो. त्यामध्ये दोन प्रकार येतात प्रामुख्याने. जर लो लेवल ऑफ ग्लुकोज झालं तरीसुद्धा आपल्याला डायबिटीज होतो, आणि हाय लेवल जरी झालं तरीसुद्धा आपल्याला डायबिटीज होतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये शुगरचं लेवल मेंटेन करण्यासाठी शक्य तितका प्रयत्न करा. आता सिम्पटम्स पाहूया आपण, जे की आपण इग्नोर करू शकत नाही ह्या आजारासाठी. डायबिटीज हे डिटेक्शन करण्यासाठी आपण त्याला इग्नोर करू शकत नाही. फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट नाईट, इन्क्रीज्ड ओबेसिटी ऑर वेट लॉस,
मोठ्या प्रमाणामध्ये वारंवार सतत लघवी येणे रात्रीच्या वेळेला, त्या प्रमाणामध्ये आपलं वजन वाढतं किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते घटतं, कमी होतं. काय बरं कारणे असतील डायबिटीस होण्यामागची? हेरिडिटी, अनुवंशिकता, लठ्ठपणा, शारीरिक हालचाल कमी, मेंटल स्ट्रेस, मानसिक आजारामुळे सुद्धा डायबिटीस होऊ शकतो. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, काय बरं काळजी घ्यायची आपल्याला की डायबिटीस आपल्याला होऊ नये म्हणून? आपल्याला योग्य तो सकस आहार घ्यायचा आहे, औषधे घ्यायची आहेत, डॉक्टरच्या हेल्पने आपल्याला त्यावरती कंट्रोल करण्यासाठी व्यायाम करायचा आहे, औषधे घ्यायची आहेत, योग्य असा आहार घ्यायचा आहे. आता डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का? काय माहीत आहे का आपल्याला? पाहूयात. भारतामध्ये जगातील डायबिटीसचे सगळ्यात जास्त पेशंट आढळतात आणि आत्ता सध्याच्या घडीला 7 करोड डायबिटीसचे पेशंट आपल्या देशामध्ये आढळतात. इंटरनेट माय फ्रेंड, जोड तंत्रज्ञानाची, तुम्हाला इंटरनेटवरून डायबिटीसबद्दलची जी काही माहिती भेटेल ती तुम्हाला जमा करायची आहे. त्याबद्दलचे जे काही व्हिडिओ भेटतील किंवा तुम्हाला त्याबद्दलची काही महत्त्वाची माहिती भेटेल ते तुम्हाला MS पॉवर पॉईंटच्या मदतीने तुमच्या क्लासमध्ये रिप्रेझेंट करायची आहे. थर्ड डिसीज आपल्याला पाहायचा आहे आता, हर्ट डिसीज, म्हणजे हृदयविकार कसे असतात किंवा ते कोणत्या पद्धतीने होतात ते आता आपल्याला पाहायचं आहे. इफिशियन्सी ऑफ द हर्ट डिसीज ड्यू टू डिक्रीज्ड ब्लड सप्लाय अँड देअर बाय ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट सप्लाय टू द हर्ट मसल्स. जे काही आपल्या हृदयाला रक्त पुरवठ्याचं कमी जास्त प्रमाण, ऑक्सिजनचं कमी जास्त प्रमाण झालं, त्याचे जे काही सेल असतात त्यांना कार्डियक सेल असं म्हटलं जातं, त्या सेलमध्ये वीकनेस येतो आणि ते सेल वीक होऊन मोठ्या प्रमाणामध्ये आजार होतात. ड्यू टू दिस हर्ट हॅज टू परफॉर्म मोर वर्क दॅट लीड्स टू द स्ट्रेस ऑन इट. आणि आपल्या हृदयाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करावं लागतं, त्या हृदयावरती ताण निर्माण होऊन दिस मे कॉज हर्ट अटॅक. आणि हे हर्ट अटॅक सुद्धा घडून आणू शकतो. इफ समवन हॅज हर्ट अटॅक, इमिडिएट कन्सल्टेशन ऑफ डॉक्टर अँड ट्रीटमेंट इज नेसेसरी. लवकरात लवकर डॉक्टरांची मदत घेणं आणि त्याचबरोबर त्यांची ट्रीटमेंट चालू करणं हे खूप गरजेचं असतं. हर्ट अटॅक आल्यानंतर तुम्ही पाहता की ती व्यक्ती अशा बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते ज्यामुळे त्या व्यक्तीला काहीच समजत नाही. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ती खूप स्लो प्रोसेस आहे. तुमच्या ज्या हर्टमध्ये मसल्स आहेत, कार्डियक मसल, त्यांना चांगल्या प्रमाणामध्ये जर ऑक्सिजन पुरवठा झाला, रक्त पुरवठा झाला किंवा तुमच्यावरती कुठला स्ट्रेस नसला तर तुमचं हर्ट चांगल्या पद्धतीने काम करतं. ते काम करत नसेल तर तुम्हाला हर्ट अटॅक यासारखे बरेचसे आजार उद्भवू शकतात. आपल्याला कोणते सिम्पटम्स हर्ट अटॅकचे इग्नोर नाही केले पाहिजेत ते इथे सांगितलेले आहेत. सेवर चेस्ट पेन, मोठ्या प्रमाणामध्ये छातीमध्ये वेदना होतात, शोल्डर, खांदे दुखायला लागतात, आर्म आणि नेक, मान आणि हाते दुखायला लागतात, हाताला तडे पडल्यासारखे वाटतात, अनिसनेस, अस्वस्थता वाटते, ट्रेमर्स, भीती वाटायला लागते कोणत्या पण गोष्टीची. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक आजाराच्या मागे एक वैज्ञानिक कारण असतं. आजार हा एखाद्याने शाप दिला किंवा दैवी शक्तीच्या प्रकोपामुळे झाला असं काही होत नाही. त्या आजाराला योग्य अशी ट्रीटमेंट दिली तर ती कमी होते. की आपल्याकडे असे काही बरेच सुपरस्टिशन्स आहेत, म्हणजे अंधश्रद्धा आहेत, जसे की एखादा मंत्र म्हटल्यामुळे किंवा एखाद्या जादूचे काही ट्रिक केल्यामुळे तो आजार लवकरात लवकर कमी होईल अशी भुरळ घालून काही भामटे लोक समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करतात. तर एखाद्या आजारी व्यक्तीला त्या मंत्रांची किंवा त्या जादूची गरज नसून त्याला योग्य अशा ट्रीटमेंटची, तुमच्या काळजीची गरज आहे. आपल्याला आता पाहायचं आहे हर्ट अटॅक येण्यामागची रिझन काय आहेत, कोणत्या रिझन्समुळे हे हर्ट अटॅक येतात. स्मोकिंग, अल्कोहोलिझम, डायबिटीज, हायपरटेन्शन, ओबेसिटी, लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइज, हेरिडिटी, मेंटल स्ट्रेस, अँगर, ॲनेक्झिटी. मोठ्या प्रमाणामध्ये स्मोकिंग करणं, अल्कोहोलिझम, डायबिटीज, हायपरटेन्शन, BP जास्त प्रमाण, ब्लड प्रेशर जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वाढणं, लठ्ठपणा, शारीरिक हालचाल कमी करणं, अनुवंशिकता, मानसिक ताण, राग, अस्वस्थता यासारख्या बऱ्याच कारणांमुळे हर्ट अटॅक होतो. इथे आपल्याला हर्ट अटॅक, हर्ट डिसीजेसचे काही ट्रीटमेंट दिलेले आहेत, त्या कोणत्या कोणत्या आहेत पाहूया. अँजिओप्लास्टिसिटी, बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी,
इन्स्टॉलेशन ऑफ पीसमेकर, इनिशियलायझेशन ऑफ स्टेन्स, हार्ट ट्रान्सप्लांट यासारख्या बरेचसे उपाय मेथड्स आज आपल्याला हार्ट डिसीजवरती पाहायला भेटतील. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला नेहमी काय लक्षात ठेवायचं आहे पाहूया. फर्स्ट एड फॉर हार्ट डिसीज, हार्ट डिसीजेससाठी कोणत्या प्रकारचं फर्स्ट एड आपण घेतलं पाहिजे. पहिल्यांदा 108 ह्या नंबरवरती ॲम्ब्युलन्सला आपल्याला फोन केला पाहिजे आणि आपल्याला चेक केलं पाहिजे की तो व्यक्ती शुद्धीवर आहे का किंवा तो बेशुद्ध झाला आहे का. त्या व्यक्तीला एखाद्या सॉलिड सर्फेसवरती म्हणजे घट्ट अशा सर्फेसवरती ठेवलं पाहिजे आणि त्याच्या थोरॅक्सिक रिजनमध्ये 30 सेकंडसाठी स्ट्रोक केलं पाहिजे किंवा तिथे प्रेस केलं पाहिजे. त्यामुळे त्या व्यक्तीचे हार्टबीट नीट व्यवस्थित काम करायला लागतील. कलेक्ट इन्फॉर्मेशन, माहिती गोळा करा. हॅव यू एव्हर सीन युअर ग्रँड पॅरेंट्स टेकिंग द डिकॉक्शन, डिस्कस अबाउट इट विथ देम. कलेक्ट इन्फॉर्मेशन फ्रॉम युअर ग्रँड पॅरेंट्स अबाउट यूज ऑफ ॲलोवेरा, टर्मिनिक, जिंजर, गार्लिक ॲज मेडिसिन. ही माहिती तुम्हाला तुमच्या आजोबांकडून आजींकडून मिळवायची आहे. इंटरनेट माय फ्रेंड, जोड तंत्रज्ञानाची, इंटरनेटच्या मदतीने आपल्याला आयुर्वेदा, होमिओपॅथी, ॲलोपॅथी, युनानी यासारख्या ट्रीटमेंट्सबद्दल माहिती मिळवायची आहे. मिसयूज ऑफ मेडिसिन्स, आपण मोठ्या प्रमाणामध्ये आज मार्केटमध्ये वेगवेगळे मेडिसिन्स सहजतेने मिळवतो पण त्याचा किती मोठ्या प्रमाणामध्ये गैरवापर होतो हे आपल्याला माहीतच नसतं. तर ते कशा प्रकारे होतो आपण पाहूया. समटाईम्स सम पीपल टेक द मेडिसिन्स विदाउट प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर, डॉक्टरांच्या देखरेखीखाली औषधं न घेता काही लोक स्वतः औषधं घेतात. त्यामुळं काय होतं तर त्या व्यक्तींना त्या औषधांचं पुरेसं नॉलेज नसल्यामुळे, एखादी चुकीची औषधे ती घेतल्यामुळं त्यांच्या हेल्थवरती खूप मोठ्या प्रमाणावरती परिणाम होऊ शकतो. ओव्हरडोस ऑफ मेडिसिन्स मे अफेक्ट आवर बॉडी. एक्झाम्पल, ओव्हरडोस ऑफ पेनकिलर्स मे डॅमेज नर्वस सिस्टीम, एक्सक्रेटरी सिस्टीम, लिव्हर. ओव्हरडोस ऑफ antibiotics may lead to nausea, stomach ache, dysentery, rash, white patches on tongue, etc. तर हे जे काही मेडिसिन्स आहेत त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये सेवन केल्यामुळं आपल्या शरीरावरती खूप मोठ्या प्रमाणात असा इफेक्ट होतं. इथे एक्झाम्पल म्हणून दिले, आपण पेनकिलरची औषधे जर खूप मोठ्या प्रमाणात घेतली तर आपली जी काही नर्वस सिस्टीम आहे, एक्सक्रेटरी सिस्टीम आहे, लिव्हर आहे, यांसारख्या मोठ्या मोठ्या सिस्टीमवरती त्याचा इफेक्ट पडू शकतो, ते डॅमेज होऊ शकतात. तसेच अँटीबायोटिक्सचं जर मोठ्या प्रमाणामध्ये ओव्हरडोस झाला तर आपल्याला पोटदुखी, डिसेंट्री, शरीरावरती चट्टे पडणे, जिभेवरती पांढरे चट्टे पडणे यासारखे आजार उद्भवू शकतात. थिंक अबाउट इट, थोडा विचार करा. पुअर पीपल डू नॉट अफोर्ड द कॉस्टली मेडिसिन्स, इज देअर एनी अल्टरनेट फॉर धिस, विच वन. जे काही गरीब लोक असतात ते खूप महागड्या अशा औषधांसाठी पैसे खर्च करू शकत नाहीत, तर त्याच्यासाठी पर्याय म्हणून काय आहे. तर त्याच्यासाठी दुसऱ्या जे काही कमी किमतीच्या गोळ्या भेटतात त्या त्याच्यासाठी अल्टरनेट म्हणून वापरल्या जातात. जनरिक मेडिसिन्स म्हणजे काय आपल्याला पाहायचं आहे. जनरिक मेडिसिन्स आर ऑल्सो नोन ॲज जनरल मेडिसिन्स. जनरिक मेडिसिन्सला आपण जनरल मेडिसिन्स म्हणून सुद्धा ओळखलं जातो. दीज आर मॅन्युफॅक्चर्ड अँड डिस्टर्बड विदाउट एनी पेटंट. जे काही मेडिसिन्स तयार होतात त्यांना पेटंट असतात, म्हणजे एखादी मेडिसिन एखाद्या व्यक्तीने तयार केली तर त्याचे सर्व हक्क त्या व्यक्तीकडे असतात. पण हे जे काही जनरिक मेडिसिन्स असतात त्याचे पेटंट कोणाकडेच नसतात, त्या कोणी तयार करू शकतं आणि त्याचं वितरण करू शकतं. दीज मेडिसिन्स आर ॲट पर इन क्वांटिटी विथ ब्रँडेड मेडिसिन्स. त्या कमी ब्रँडेड असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये जे काही एलिमेंट्स वापरले जातात ते लो लेवलचे असतात. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ दिस मेडिसिन्स इज व्हेरी लो ड्यू टू फ्युअर एक्सपेन्सेस ऑफ रिसर्चेस ॲज देअर फॉर्म्युला इज रेडिली ॲव्हेलेबल. ह्या ज्या जेनरिक मेडिसिन्स असतात त्यांचे फॉर्म्युले ऑलरेडीच कोणीतरी सर्च केलेले असतात, त्यामुळे ह्यांच्या प्रोडक्शनसाठी जास्त प्रमाणामध्ये खर्च होत नाही, त्यामुळे कमी किमतीमध्ये ह्या तयार होतात, म्हणजे त्यांचं वितरण पण कमी किमतीतच होणार. म्हणजेच आपण आता इथे अल्टरनेट म्हणून जनरिक मेडिसिन्स पुअर पीपलसाठी सुचवू शकतो. लाईफस्टाईल अँड डिसीजेस, आपली जी काही जीवनशैली आहे त्याचा आपल्या शरीरावरती किती मोठ्या प्रमाणावर बदल होतो किंवा इफेक्ट होतो ते आपल्याला आता पाहायचं आहे. लाईफस्टाईल इन्क्लूड्स द डेली रुटीन
अँड द टाईप ऑफ फूड. आपली जी जीवनशैली आहे त्यामध्ये आपलं दैनंदिन जीवन आणि आपण कशा पद्धतीचा आहार घेतो हे ठरतं. आजघडीला आपण पाहतो की रात्री उशीर आपले जे काही जेवणाच्या टायमिंगमध्ये बदल झालेले असतात, आपल्या शरीराची हालचाल न करणं, जंक फूडचं मोठ्या प्रमाणामध्ये सेवन करणं, जे काही बऱ्याचशा गोष्टी लाईफस्टाईल आपल्या चेंज झालेल्या आहेत त्या लोकांना वारंवारपणे आजारी करत आहेत. जर आपण वारंवारपणे आजारी पडलो तर ती जी लाईफस्टाईल आहे ती आपल्याला चेंज करावी लागेल. तर त्यासाठी आपल्याला योग्य अशी पुरेशी झोप घ्यावी लागेल, योग्य असा सकस आहार घ्यावा लागेल, प्राणायाम, योगासन, वेगवेगळ्या शारीरिक हालचाली कराव्या लागतील. आपापल्या शरीराच्या कुवतीनुसार वेगवेगळे शारीरिक काम आपण केले पाहिजेत. प्राणायाम आणि योगासन आपण एखाद्या ज्या नजरेखाली किंवा सुपरविजन खाली केले पाहिजेत, ज्यामुळे आपले प्राणायाम किंवा योगासन करताना आपल्या शरीरावरती ताण पडणार नाही किंवा आपल्या शरीरावरती ताण पडल्यामुळे एखाद्या पार्ट्सला त्रास होणार नाही. बरेचसे वॅक्सिनेशन अवेलेबल असतात जे की इन्फेक्शन होण्यापासून वाचवतात. त्या वॅक्सिनेशनबद्दलची आपल्याला माहिती मिळवायची आहे तर आपण बरेचसे वॅक्सिनेशन म्हणतो, जसे की पेन किलर असतात, अँटीबायोटिक्स असतात, जे की आपल्याला आजारांपासून दूर ठेवण्यासाठी मदत करतात. तुम्हाला माहिती आहे का मुलांनो, आपल्या गव्हर्नमेंटने, इंडियन गव्हर्नमेंटने प्रधानमंत्री जन औषधी योजना 1 जुलै 2015 लागू केली आहे. तर आपल्याला परवडतील अशा किमतीमध्ये जन औषधी स्टोअर्समध्ये आपल्याला औषधे भेटतात. आणि ज्या काही भारतीय कंपन्या आहेत ज्या की जेनेरिक मेडिसिन्स मोठ्या प्रमाणामध्ये तयार करतात, त्या भारतामध्ये मोठ्या किमतीमध्ये विकल्या जातात आणि त्यास त्या अमेरिकेमध्ये जेनेरिक म्हणून वापरल्या जातात आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पैसे वाचवले जातात. तर मुलांनो, हेल्थ म्हणजे काय हे आपण पाहिलं. हेल्थ इज वेल्थ असं आपण म्हणतो, पण आपली हेल्थ टिकवण्यासाठी आपण किती मोठ्या प्रमाणामध्ये काळजी घेतो हे तुम्हालाच माहीत. म्हणजे आपली जी लाईफस्टाईल आहे ती मॅटर करते की आपली हेल्थ कितपत चांगली आहे. तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागी राहत असाल, सकाळी उशिरापर्यंत झोपत असाल, तर निश्चितपणे तुमची हेल्थ लवकरात लवकर खराब होईल. त्यासाठी तुम्हाला योग्य पद्धतीने प्राणायाम, योगासन, शारीरिक हालचाली कराव्या लागतील. आणि आजकाल तर तुम्ही पाहतच आहात, मोबाईल, टी व्ही यांमुळे तुम्ही शरीराची हालचाल करत नाही आहात, गेम खेळत नाही आहात कुठलेही, तुम्ही मैदानी खेळ खेळत नाही, त्यामुळे देखील तुमच्या शरीराची हालचाल होत नाही. हेल्थ इज वेल्थ असं म्हटल्याप्रमाणे त्याला वेल्थ बनवणं ही आपली जबाबदारी असते. आपल्याकडे जर हेल्थ असेल तर आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपले जे काही एम्स असतील, टार्गेट्स असतील, ते लवकरात लवकर पूर्ण करू शकू. तर बाळांनो, इथे आपला हा चॅप्टर संपवतो. तुम्हाला ह्या चॅप्टरचा एक्झरसाईजचा व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला एक स्टँडर्ड सायन्स ह्या फोल्डरमध्ये तो व्हिडिओ मिळेल, पाहायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील. आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या. थँक्यू एव्हरीवन.